राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे एका महिलेनं 5 कोटी रुपयांची मागणी केली आहे. पैसे न दिल्यास तुमच्यावरती बलात्काराची तक्रार दाखल करेल आणि सोशल मीडियावरती बदनामी करेन अशी धमकीही या महिलेनं मुंडे यांना दिली आहे. धनंजय मुंडे यांनी या संबंधित महिलेच्या विरोधात मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली आहे. तक्रारीत मुंडे यांनी सांगितलं की आपण या महिलेला ओळखत नाही आहेत, तसेच आपण या महिलेला एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून 3 लाख रुपये दिले होते, याशिवाय एक महागडा मोबाईलही कुरिअरच्या माध्यमातून पाठवला होता, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. मलबार हिल पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करून हे प्रकरण तपासणीसाठी गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 24.